कसे आहात मित्रांनो, मजेत आहात ना? आता या क्षणाला तुम्हाला कसं वाटतं आहे? फीलिंग बेटर? आजच्या सगळ्यात तुमच्यासाठी जबरदस्त टॉपिक घेऊन आलो आहे. टॉपिकचं नाव आहे ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन आपल्याला जीवनामध्ये आवश्यक असं स्किल आहे. आज जर आपण राजकीय सामाजिक जे लोक पाहतो आहेत ते यशस्वी झालेत, काय कारण आहे त्याच्यामागचं? तर एक स्पीच भाषणाचं कौशल्य त्यांच्या अंगी आलेलं आहे, आणि दुसरं कौशल्य म्हणजे काय आहे? ग्रुप डिस्कशन, चर्चासत्र. चर्चासत्रामध्ये त्यांचं असणारं स्वतःचं मत हे चांगल्या पद्धतीने ते पटवून देऊ शकतात. मीटिंगमध्ये कसं लिहायचं आहे त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे? तर बघा, त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे इव्हॅल्युएटर. इव्हॅल्युएटर मूल्यांकन करणारा, आयोजक, संयोजक, सूत्रसंचालन करणारा. विषयाची स्टार्टिंग कशी झाली आहे पहा. हॅलो, वेलकम एव्हरीबडी. हॅलो, वेलकम एव्हरीबडी. टुडे वी आर गॅदर्ड हेअर फॉर ग्रुप डिस्कशन. वेलकम एव्हरीबडी. हॅलो, वेलकम एव्हरीबडी. टुडे वी आर गॅदर्ड हेअर. आज आपण गॅदर्ड म्हणजे एकत्र येणे, गोळा होणे. आपण सगळे आपण इथे एकत्र आलो आहोत. कशासाठी? हेअर फॉर ग्रुप डिस्कशन. कशासाठी आलो आहोत? ग्रुप डिस्कशन करण्यासाठी आलेलो आहोत. आता याच्या पुढं ऑन म्हणलेलं आहे. इथं जो प्रश्नपत्रिकेमध्ये जो विषय येणार आहे, जसं की ऑनलाईन एज्युकेशन महत्त्वाचं आहे का ऑफलाईन एज्युकेशन महत्त्वाचं आहे, क्वेश्चन पेपरमधला आलेला विषय तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. प्रश्नपत्रिकेतला विषय लिहा, त्यानंतर लेट स्टार्ट द ग्रुप डिस्कशन. लेट स्टार्ट द ग्रुप डिस्कशन तेव्हा आता काय करा? लेट स्टार्ट द ग्रुप डिस्कशन तेव्हा आता तुम्ही ग्रुप डिस्कशनला सुरुवात करा. बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक फॉर ऑल ऑफ यू. सर्वांना तुम्हाला बेस्ट ऑफ लक. अँड हू वूड लाईक टू स्टार्ट. हु वूड लाईक टू स्टार्ट आणि कोण असणाऱ्या भाषणाला सुरुवात करेल किंवा कोण असणाऱ्या ग्रुप डिस्कशनला सुरुवात करेल. हु वूड लाईक टू स्टार्ट. त्याच्यानंतर बघा, लगेच फर्स्ट पार्टनर आहे जॉन आणि जेनी. जॉन आपलं मत मांडतोय. काय मांडतोय बघा? आय वूड लाईक टू स्टार्ट. आय वूड लाईक टू स्टार्ट द डिस्कशन. मला या असणाऱ्या ग्रुप डिस्कशनची सुरुवात करायला आवडेल. इथं विचारलं हु वूड लाईक टू स्टार्ट. इथं जॉन म्हणतोय आय वूड लाईक टू स्टार्ट द ग्रुप डिस्कशन अँड आय थिंक द टॉपिक ऑफ दिस डिस्कशन इज व्हेरी रिलेव्हंट. आय थिंक द टॉपिक ऑफ द डिस्कशन इज व्हेरी रिलेव्हंट. मला वाटतं हा जो टॉपिक आहे तो अतिशय कसा आहे? रिलेव्हंट आहे. आय थिंक द टॉपिक ऑफ दिस ग्रुप डिस्कशन इज व्हेरी रिलेव्हंट. आजचा जो ग्रुप डिस्कशनचा टॉपिक आहे तो अतिशय रिलेव्हंट आहे, योग्य आहे, सुसंगत आहे, आज आपल्याला उपयोगी पडणारा हा टॉपिक आहे. इन माय ओपिनियन, माझ्या मते, इन माय ओपिनियन, आणि त्याचं जे मत आहे ते दोन तीन ओळी तो आपलं मांडणार आहे. जसं प्रश्नपत्रिकेमध्ये जो विषय येईल, ऑनलाईन एज्युकेशन आलं आहे किंवा ऑफलाईन एज्युकेशन आलं आहे किंवा अजून कोणता विषय आला आहे, त्या विषयावर आधारित तुम्हाला स्वतः मनानं ओळी लिहायच्या आहेत, तिथं सेंटेन्स मांडायचे किंवा पाहायचं आहे, मत मांडायचं आहे. इन माय ओपिनियन, तुमचं मत. जॉन त्याचं मत काय मांडेल किंवा त्या विषयाशी संदर्भात, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, दोन प्रवाह असणार आहेत, एक सकारात्मक दुसरं नकारात्मक. तशा पद्धतीचं जर पॉझिटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह म्हणेल त्या विषयाच्या अनुषंगानं. दोन ओळी त्या ठिकाणी तुम्हाला मनानं त्या विषयावर आधारित लिहायच्या आहेत. त्यानंतर जेनी, आय अंडरस्टँड, जसं की आपल्या माहिती आहे करप्शन, भ्रष्टाचार. तर भ्रष्टाचार थांबणार आहे किंवा थांबणार नाही, मग काही जण म्हणतील सकारात्मक असतील किंवा आपण थांबवू शकतो, काही जण म्हणतील नाही कधीच थांबू शकणार नाही, ठीक आहे? तर इथं जॉन जसं इन माय ओपिनियन, मग तो त्याचं मत असणारं मत मांडेल. त्याच्यानंतर बघा जेनी काय म्हणते, आय अंडरस्टँड, माझ्या लक्षात येतं आहे. व्हॉट आर यू सेईंग जॉन? जॉनचं जे काही मत आहे ते जॉनचं जे मत आहे ते मला समजलं आहे. व्हॉट आर यू सेईंग जॉन? जॉन इज राईट. आणि जॉनचं मत कसं आहे? एकदम बरोबर आहे. सो आय ऑल्सो ॲग्री विथ जॉन स्टेटमेंट. म्हणून मी जॉनच्या असणाऱ्या मताशी काय आहे? सहमत आहे. त्या स्टेटमेंट म्हणजे त्याचं जे विधान केलं आहे, म्हणजे हे दोन डॉट ओळी जे केले आहेत ते तुम्हाला तिथं विधान लिहायचं आहे. म्हणजे काही स्टेटमेंट केलं आहे, जे काही मत मांडलं आहे त्या मताशी मी सहमत आहे, आय ॲग्री, आणि ते मला पटलं आहे, समजलं आहे, ॲकॉर्डिंग टू मी. आणि त्याच्यामध्ये पुन्हा जेनी काय करते, तिचं स्वतःचं मत अजून ॲड करते, मांडते, ॲकॉर्डिंग टू मी आणि माझ्या मते. आणि तिने अजून त्याच्यामध्ये ॲडिशनल पॉईंट त्या असणाऱ्या ग्रुप डिस्कशनच्या पॉईंटनं मांडलेले आहेत. म्हणजे हे दोन असणारे सकारात्मक पॉझिटिव्ह असणारा विषय आणि त्याच्यात याच्या विरुद्ध असणारे जे घटक आहेत त्या तर यांची एक बाजू झाली. दुसरी बाजू देखील आता आपण पाहणार आहोत. तर सोनू काय म्हणेल? येस यू आर राईट सॅम. होय, सॅमचं मत एकदम करेक्ट आहे. येस यू आर राईट सॅम. आय ॲग्री विथ सॅम. मी सहमत आहे सॅमशी, मताशी सहमत आहे. मे आय क्विकली ॲड समथिंग हेअर? मे आय क्विकली ॲड समथिंग हेअर? मी याच्यामध्ये अधिकशी काही माहिती मांडू शकते का? मी याच्यामध्ये अधिकशी थोडंसं बोलते.
मग हे ते त्याचं असणार स्वतःचं मत मांडणार आहे. म्हणजे सॅम स्वतःचं मत मांडतोय, सोनू स्वतःचं मत मांडते, त्याच्या अगोदर आपण पाहिलं जॉन स्वतःचं मत मांडतोय, जेनी स्वतःचं मत मांडते. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सकारात्मक नकारात्मक ग्रुप डिस्कशन म्हणलं की दोन बाजू असणार आहेत, दोन मतप्रवाह असणार आहेत आणि दोन्ही मतप्रवाह हे मांडले गेलेले आहेत. त्याच्यानंतर येतो तो इव्हॅल्युएटर, आयोजक संयोजक सूत्रसंचालन करणारा. आणि इव्हॅल्युएटर काय म्हणतो बघा, ऑल राईट एव्हरी वन युअर टाईम इज नियरली अप. ऑल राईट एव्हरी वन, ठीक आहे छान सर्वांचं. आणि यू आर एव्हरी वन प्रत्येक, यू आर टाईम इज नियरली अप, तुमच्या सगळ्याचा टाईम आता काय झाला आहे, संपत आला आहे. यू आर टाईम इज नियरली अप, सो हु विल कन्क्ल्यूड, हु विल कन्क्ल्यूड, मग कोण कन्क्ल्यूड करेल, समारोप करेल, या असणाऱ्या ग्रुप डिस्कशनचा समारोप कोण करेल? सॅम. सॅम काय म्हणतोय बघा, वी रीच्ड ॲट द कन्क्ल्युजन. म्हणजे सॅम आता इथं कन्क्ल्युजन करायला लागला आहे, समारोप करायला आहे. वी रीच्ड ॲट द कन्क्ल्युजन दॅट, आपण या कन्क्ल्युजनपाशी पोचलेलो आहोत. मग काय कन्क्ल्युजन आहे, की भ्रष्टाचार थांबणार किंवा नाही थांबणार, किंवा सर ऑनलाईन एज्युकेशन ऑफलाईन एज्युकेशन, मनी मेक्स मॅन हॅप्पी, सायन्स ब्लेस वर्कर्स, इंटरनेट मोबाईल असावेत किंवा असू नयेत, एक्झाम्स परीक्षा असाव्यात किंवा असू नयेत, फायर क्रॅकर्स फटाके दिवाळीमध्ये उडवावेत किंवा उडवू नयेत, किंवा हुंडा घ्यावा किंवा घेऊ नये, किंवा अजून लग्नामध्ये डॉल्बी वाजवावा किंवा वाजवू नये, असे बरेचसे, किंवा आतंकवाद्यांना शिक्षा द्यावी का देऊ नये, अशा पद्धतीचे अनेक असणाऱ्या विषयावरचं अंतिम मत तो मांडणार आहे. किंवा सोशल मीडिया, सोशल मीडिया फेसबुक, सोशल मीडिया हा लोकांचं मत बनवतो किंवा बनवत नाही, पेपर माध्यम न्यूजपेपर सोशल मीडिया इट क्रिएट्स पीपल्स ओपिनियन, याच्यामुळे लोकांचं मत बनतं किंवा बनत नाही, किंवा लोकांचं स्वतःचं मत आहे, सोशल मीडियाचं एक वेगळं मत आहे, असं या असणाऱ्या गोष्टीवर चर्चा आणि अंतिम असणारा निर्णय किंवा अंतिम असणारा कन्क्ल्युजन समारोप या ठिकाणी त्याचं असणारं मत इथं मांडलं जाईल. वी रीच ॲट द कन्क्ल्युजन, आपण सर्व या कन्क्ल्युजनपाशी आलेलो आहोत. त्यानंतर आय थिंक, मला असं वाटतं, आय कॅन कन्क्ल्यूड बाय सेईंग दॅट, मला असं वाटतं आणि माझ्या मते की या असणाऱ्या ग्रुप डिस्कशनचा समारोप या पद्धतीने होईल आणि तो त्याचं असणारं मत समारोपाचं मत शेवटचं मत त्याचं तो मांडेल. अशा पद्धतीने आपला हा ग्रुप डिस्कशन टॉपिक या ठिकाणी पूर्ण होतो. ठीक आहे, तर बेस्ट ऑफ लक मित्रांनो, तुमच्या असणाऱ्या एक्झामसाठी हा टॉपिक निश्चितच पूर्ण करा. परीक्षेच्या अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिका येण्याची वाट पाहायची गरज नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला अर्धा तासाबरोबर उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर रेषा मारून झाल्यानंतर लगेच तुम्ही एवढे सगळे घटक हा सगळा क्वेश्चन लिहू शकता. जिथं जिथं आपण डॉट डॉट केलेलं आहे, जिथे जिथं ब्लँक स्पेस ठेवलेले आहे, त्या त्या ठिकाणी तुम्हाला ते ग्रुप डिस्कशनचा विषय मांडल्यानंतर एक एक दोन दोन वेळी जरी ॲड केल्या तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळतात. एवढं लिहिलं तरी 50% निम्मं आपलं काम झालं आहे, निम्मे मार्क्स आपल्याला मिळाले आहेत. तर ही तुम्हाला ट्रीप छान वाटली असेल, चांगली वाटली असेल, तर निश्चितच माझा हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढचाही आपण आज चांगला मस्त टॉपिक घेऊन येणार आहोत. ठीक आहे, थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू. चला तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी छान टॉपिक घेऊन आलेलो आहे. कसे आहात, मजेत आहात ना? तर तुमच्यासाठी एक छान टॉपिक आणला आहे, स्पीच रायटिंग. एक्झाम ओरिएंटेड आहे, रिझल्ट ओरिएंटेड आहे आणि आपल्याला निश्चित मार्क्स मिळणार आहे. तुम्हाला हा जो टॉपिक छान वाटला, आवडला, तर निश्चित मला लाईक करा, सबस्क्राईब करा. पहा, पहिला असणारा पॅराग्राफ, पहिला पॅराग्राफ आपल्याला फिक्स लिहायचा आहे, शेवटचा पॅराग्राफ देखील आपल्याला फिक्स लिहायचा आहे. परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका तुम्हाला येण्याच्या अगोदर तुम्ही हा पहिला पॅराग्राफ आणि शेवटचा पॅराग्राफ लिहू शकता. मधला पॅराग्राफ तुम्हाला प्रश्नपत्रिकाचा विषय वाचल्यानंतर तुम्हाला लिहिता येणार आहे, त्याची तयारी आपण सध्या करू शकता. दोन मार्क तुम्हाला ॲटोमॅटिकली आहेत. पेपरच्या अगोदर रेषा मारायला तुम्हाला पेपर दिला जातो, 15-20 मिनिट 30 मिनिट तुम्हाला दिले जातात. तर 30 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये रेषा मारून होतात, तुम्ही हा तुमचा टॉपिक लिहून टाकू शकता. पहिला पॅराग्राफ शेवटचा पॅराग्राफ लिहू शकता आणि मधला पॅराग्राफ होतो तुम्हाला काय करायचं आहे, तो ओळी सोडायची आहे, तुम्ही प्रश्नपत्रिकेतला विषय वाचल्यानंतर तोसुद्धा योग्य ट्रिकनं आपल्याला पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, तर आपण टॉपिकला सुरुवात करूया. स्पीच रायटिंग 10वी 12वीसाठी स्पेशल आहे, खास आहे. अजून असे काही व्हिडिओ एक्झाम रिलेटेड ओरिएंटेड मी देणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. पहा, ऑनरेबल जजेस, फर्स्ट लाईन आहे बघा, ऑनरेबल जजेस रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर्स अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स. म्हणजे ऑनरेबल जजेस म्हणलेलं आहे आपण, जे काही जज आहेत किंवा स्पीच कॉम्पिटिशन आहे असं समजून, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल असतात, टीचर्स असतात, तुम्ही त्याच्यावर चीफ गेस्ट
चीफ गेस्ट त्याचाही वापर करू शकता. व्हॉट एव्हर यू लाईक यू कॅन यूज इट. ठीक आहे. देन दिस इज द फर्स्ट लाईन इंट्रोडक्शन, वी नो दॅट. देन टुडे आय एम आदिराज देशमुख. बरोबर. यू कॅन चेंज द नेम, यू कॅन राईट युअर ओन नेम ऑल्सो. ओके. टुडे आय एम आदिराज देशमुख फ्रॉम क्लास 10 स्टँडर्ड. आपण 10वीच्या इयत्तेमधून आहोत आणि कोण आहोत याचं सेल्फ इंट्रोडक्शन आपण त्या ठिकाणी दिलं. त्याच्यानंतर पहा पुढं, आय स्टँड हेअर, मी इथं उभा आहे. आय स्टँड हेअर टू गिव अ स्पीच, मी इथं उभा आहे कशासाठी, एक स्पीच देण्यासाठी, भाषण देण्यासाठी. ऑन धिस टॉपिक, कोणता टॉपिक आहे ऑन धिस टॉपिक, कोणता टॉपिक आहे, भाषणाचा विषय. तुम्हाला जो काही प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला विषय आहे तो प्रश्नपत्रिकेत दिलेला विषय तुम्हाला या ठिकाणी मांडायचा आहे, लिहायचा आहे. त्यासाठी आपण इथं लिहिलं आहे भाषणाचा विषय. जो प्रश्नपत्रिकेत आलेला विषय आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. हा असणारा पहिल्या आपल्या 3-4 ओळी पाहिल्या. नंतर बघा, ऑन धिस इम्पॉर्टंट डे. आता स्पीच म्हणले की स्कूलमधले 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, किंवा इतर असणारे सण उत्सव आहेत, किंवा इतर असणारे काही बाबी आहेत, जयंती आहेत, त्यानिमित्त आपण वापरतो. मग तो प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण लिहू शकता ऑन धिस इम्पॉर्टंट डे आय वॉन्ट टू शेअर माय थॉट्स. आणि या महत्त्वाच्या दिवशी मला माझे विचार व्यक्त करायचे आहेत. आय वॉन्ट टू शेअर माय थॉट्स. आणि पुन्हा इथं लिहायचं थॉट्स ऑन, इथं म्हणू शकता थॉट्स ऑन कशावर, थॉट्स ऑन इथं भाषणाचा विषय तुम्हाला मांडायचा आहे. थॉट्स ऑन इथं तुम्ही म्हणू शकता भाषणाचा विषय, जो काही प्रश्न तिथे दिलेला आहे तो तुम्ही मांडायचा आहे. मला वाटतं ह्या 4 ओळी होत आहेत, 4 ते 5 ओळी तुम्हाला लिखाण पहिला पॅरा फिक्स तुम्ही लिहू शकता. कोणतंही स्पीच येऊ द्या, या लाईन्स फिक्स आहेत. त्याच्यानंतर आता मधल्या लाईनमध्ये काय लिहायचं, मधल्या लाईनमध्ये प्रश्नपत्रिकेतला विषय पाहायचा. तुमचे कोटेशन्स पाठ पाहिजेत, रेग्युलरली कोटेशन वाचा. त्याचबरोबर प्रूवर स्वाटा वाचा, किंवा असणारे स्लोगन, हे सगळे एकसारखंच आहे. स्लोगन, प्रूवर, कोटेशन्स, बरोबर आहे. किंवा तुमच्या टेक्स्टबुकमधलं सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमच्या पुस्तकामध्ये काही मोटिवेशनल सेंटेन्सेस असतात, इन्स्पायरेशनल सेंटेन्सेस असतात, ते तुम्ही लिहून काढणं गरजेचं आहे. कवितेमध्ये आहेत किंवा धड्यामध्ये आहेत, प्रोज, पोएट्री, नॉवेल, व्हॉट एवर यू लाईक इट, यू कॅन कलेक्ट. तुम्ही ते असणारे शब्द शोधा, ते वाक्य शोधा जे तुम्हाला इन्स्पायर करतात, मोटिवेट करतात. अशी काही वाक्य तुम्ही या मधल्या पॅरामध्ये वापरू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही काही स्टोरी बघत असाल, आत्तापर्यंत तुमच्या असणाऱ्या शैक्षणिक जीवनामध्ये अनेक स्टोरी तुम्ही पाहिल्यात, त्यातनं असणारं जे तुम्हाला मिळालेलं आहे मॉरल, तात्पर्य, ते तुम्ही त्याचा वापर करू शकता. एखादी स्टोरी तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता, किंवा तुम्ही रामायण, महाभारत, किंवा अनेक असणारे हिस्ट्री, इतिहास, शिवाजी महाराज आहेत, किंवा अजून बरेचसे असणारे, बरेचसे असणाऱ्या लोकांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे, त्यातील जे काही इन्स्पायरेटिव्ह आहेत, मोटिवेटिव्ह वाक्य आहेत, त्याचा वापर करून जो तुमचा विषय आहे, जो प्रश्नपत्रिकेमधील विषय दिला आहे, त्या विषयाची सुसंगत अशी असणाऱ्या सेंटेन्सेस, वाक्यांचा वापर करून तुम्हाला 4 ते 5 ओळी तयार करायच्या, पूर्ण करायच्या, त्या मांडायच्या आहेत. त्यानंतर लास्टचा पॅराफ, शेवटचा पॅराफ फिक्स आहे, तो तुम्हाला लिहिता येतो. हा त्याच्यामध्ये काही चेंज नाही आहे. विथ दिस फ्यू वर्ड्स, या काही शब्दांनी जे तुम्ही मध्ये वापरले शब्द किंवा सुरुवातीचे काही वापरले, विथ दिस फ्यू वर्ड्स या काही शब्दांनी आय एंड माय स्पीच किंवा आय कन्क्ल्यूड माय स्पीच. एंडच्या वेळी तुम्ही दुसरं वापरू शकता आय कन्क्ल्यूड माय स्पीच. बरोबर आहे. विथ दिस फ्यू वर्ड्स या काही शब्दांनी माझं भाषणात माझ्या भाषणाचा समारोप करतो, कन्क्ल्यूड करतो, एंड करतो. ओके. थँक यू फ्रेंड्स टू हियर मी, मित्रांचा आभार प्रदर्शन आहे. शेवटचा पॅरा म्हणजे आभार प्रदर्शन असतो. हा प्रस्तावना आहे, आभार प्रदर्शन आहे. मधला जो मिडल पार्ट आहे तो म्हणजे भाषणाचा मुख्य विषय आहे. आता लास्टमध्ये काय म्हटलं बघा, थँक यू फ्रेंड्स टू हियर मी व्हेरी केअरफुली, मित्रांनो तुमचे आभार, तुम्ही शांतपणे काळजीपूर्वक माझं ऐकलं अँड कोऑपरेट मी, आणि मला तुम्ही सहकार्य केलं. आय एक्सप्रेस माय थँक्स, त्याचबरोबर मी माझे आभार व्यक्त करतो. एक्सप्रेस करणं म्हणजे काय, व्यक्त करणं. मी माझे असणारे आभार काय करतो आहे, व्यक्त करतो आहे टू द ऑर्गनायझर. ऑर्गनायझर म्हणजे संयोजक, ज्यांनी कोणी हे आयोजन केलेलं आहे या भाषण स्पर्धेचं, त्या भाषण स्पर्धाच्या संयोजकांचं, आयोजकांचं मी आभार मानतो. फॉर ऑफरिंग दिस चान्स किंवा अपॉर्च्युनिटी, फॉर ऑफरिंग, ऑफरिंग म्हणजे काय, देणे. त्यांनी मला काय दिले, चान्स दिला आहे, ऑपॉर्च्युनिटी दिली आहे, संधी दिली आहे, मला बोलण्याची संधी दिली, म्हणून मी त्यांचंही आभार मानतो. थँक यू ऑल, इथं असणाऱ्या सर्वांचं आभार. अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात आणि शेवट हे करू शकता. निश्चित मला वाटतं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं स्पीच रायटिंग, कोणताही टॉपिक येऊ द्या, तुम्हाला LKGपासून असू द्या किंवा 12th स्टँडर्ड किंवा तुम्हाला ग्रॅज्युएशन KG to PG, हा टॉपिक तुम्हाला उपयोगी पडेल. निश्चित तुमच्यामध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल, आणि तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला काय होणार आहे, भाषणाचा
एक चांगल्या पद्धतीने उत्तम नमुना आणि उत्तम पद्धतीने मी ती प्रेझेंटेशन करू शकता। चला तर मित्रांनो, आज आपण एक जबरदस्त टॉपिक घेऊन आलो आहोत। मग मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? बरे आहात का? कसं वाटतं या क्षणाला, तुम्हाला कसं वाटतंय सांगा आता? फीलिंग बेटर करण्यासाठी मी एक जबरदस्त टॉपिक घेऊन आलो आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स। हा टॉपिक तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळायच्या अगोदर तुम्ही हा टॉपिक लिहू शकता। जसं की आपल्याला 10:30 उत्तरपत्रिका मिळते, रेषा मारून 10 मिनिटात संपतात, आणि त्याच्यानंतर ह्या प्रश्नाला तुम्ही सुरुवात करू शकता। इंटरव्ह्यू क्वेश्चन्स काय आहे हा प्रश्न समजून घ्या। 12वीचे विद्यार्थी, 10वीचे विद्यार्थी, इन इमॅजिन यू हॅव टू कंडक्ट अ इंटरव्ह्यू। तुम्हाला एक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, मग त्याच्यामध्ये पहा, टीचर आहेत, MPSC टॉपर आहेत, सोशल वर्कर आहे, ॲक्टर आहे, स्पोर्ट्समन आहे, डॉक्टर आहेत, एक्सेट्रा, एखादा सक्सेसफुल व्यक्ती, फार्मर आहे, व्हॉट एवर लाईक दॅट। ते तुम्हाला जे वाटतं ते कोणताही एखाद्या फेमस व्यक्तीचा तुम्हाला काय करायचा आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे। मग जास्तीत जास्त परीक्षेमध्ये फोकस कशावर असतो? MPSC टॉपर, सोशल वर्कर, ॲक्टर, स्पोर्ट्समन, त्याचबरोबर मग इतर टीचर आणि डॉक्टर, हे देखील आपल्याला महत्त्वाचे आहेत। या सगळ्याच्या अनुषंगानं आपल्याला बघायचं आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, मुलाखत घ्यायची आहे, आणि नवीन थोडंसं बदल त्या दृष्टीनं काय झालेलं आहे पहा, तुम्ही हेही लिहू शकता किंवा परीक्षेमध्ये विचारलं जातं, नेम ऑफ इंटरव्ह्यू, कुणाचं तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, त्या व्यक्तीचं नाव किंवा त्याला, इथं हे पॉईंट परीक्षेमध्ये येणार आहेत आणि त्याच्या पुढं तुम्हाला लिहायचं आहे। मग नेम ऑफ इंटरव्ह्यू, कुणाच्या कोणत्या व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव काय लिहायचं आहे, तर या ठिकाणी तुम्ही अशी ओपनिंग लाईन करू शकता, यू आर मोस्ट वेलकम सर किंवा मॅडम, यू आर मोस्ट वेलकम सर किंवा मॅडम। म्हणजे कोणी व्यक्ती, जी काही सर असतील किंवा मॅडम असतील, जे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव दिलं असेल, तर ते तुम्ही त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे। जसं की म्हणू शकता, गुड मॉर्निंग मिस्टर किंवा मिसेस, तर आपण त्या ठिकाणी सर किंवा मॅडम दोन्हीपैकी एक वापरायचं आहे, मिस्टर किंवा मिसेस दोन्हीपैकी एक वापरायचं आहे, त्या व्यक्तीचं आपल्याला, त्या फेमस पर्सनॅलिटी सेलिब्रिटीचं आपल्याला नाव ठिकाणी त्या ठिकाणी लिहायचं आहे। त्याच्यानंतर बघा, दुसरा पॉईंट आहे फील्ड ऑफ सक्सेस, एरिया ऑफ सक्सेस। मग त्यांचा एरिया कोणता आहे, फील्ड, त्यांचं क्षेत्र कोणतं आहे, ते कोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत। मग तुम्ही अशी त्याच्या ठिकाणी हा पॉईंट जर आला, हा पॉईंट आला किंवा आला नसेल, तर तुम्हाला मांडायचा आहे, लिहायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे। आणि त्यानंतर हा पुढे लिहू शकता, यू आर सक्सेसफुल इन --- फील्ड। मग ते कोणत्या फील्डमध्ये यशस्वी झालेले आहेत, मग स्पोर्ट्समन म्हणून झाले आहेत, ॲक्टर म्हणून झाले आहेत, किंवा डॉक्टर म्हणून आहेत, किंवा असं कोणतं फील्ड आहे, सोशल वर्कर आहेत किंवा MPSC आहेत, मग ते फील्ड, त्या फील्डचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, आय एम ग्लॅड, ग्लॅड मीन्स हॅप्पी, आय एम ग्लॅड, मी आनंदी आहे, आय एम ग्लॅड टू इंटरव्ह्यू यू, तुमचे मुलाखत घेताना मला आनंद वाटतो, अँड आय वुड लाईक टू आस्क सम क्वेश्चन्स, आय वुड लाईक टू आस्क सम क्वेश्चन्स। आपल्याला ॲटलिस्ट 8 क्वेश्चन्स, कमीत कमी आपल्याला 8 प्रश्न विचारायचे आहेत। हे परीक्षेमध्ये आपल्याला 8 आहे की 8 प्रश्न तुम्हाला मुलाखत घेताना विचारायचे आहेत। प्रश्नांच्या उत्तरांची आवश्यकता नाही आहे, पण क्वेश्चन तयार करता आले पाहिजेत। त्याच्यानंतर बघा, थर्ड पॉईंट आहे डेट, किती तारखेला इंटरव्ह्यू घेतला, 21 फेब्रुवारी 2022। त्याच्यानंतर बघा, टाइम किती वाजता घेतला, 10 AM, किती मिनिट होता, पिरियड 30 मिनिट्स, टाइम, पिरियड, व्हेन्यू आणि ठिकाण, प्लेस, व्हेन्यू मीन्स प्लेस, मग कुठं घेतला आहे तो, शिवाजी हॉल पुणे। तर हे झाली तुमची असणारी प्राथमिक इंट्रोडक्शन, ही माहिती असणारे। परीक्षेमध्ये आता नवीन जे बदल झाला त्याच्यामध्ये हे पॉईंट येतात, नेम ऑफ इंटरव्ह्यू म्हणलं की आपल्याला हे लिहायचं आहे, त्याच्यानंतर फील्ड ऑफ सक्सेस म्हणलं की आपल्या ह्या लाईन्स लिहायच्या आहेत, डेट, टाईम आणि व्हेन्यू हे पण आपल्याला पॉईंट्स लिहायचे आहेत। मग परीक्षेमध्ये तुम्हाला हे पॉईंट्स येणार आहेत आणि तुम्हाला या ओळी, ह्या सेंटेन्स आपल्याला लिहायच्या आहेत। तर हे बेसिक तुम्ही पहिल्यांदा पक्कं करून घ्या। तर मला वाटतं आता ह्याच्यानंतर आपल्याला 8 क्वेश्चन पाहिजेत। चला तर आता आपण 8 क्वेश्चन पाहूया। आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये 8 प्रश्न तयार करा म्हणून येणार आहेत आणि क्वेश्चन पेपरमध्ये आता नवीन पद्धतीनं पॉईंट्स येतात आणि त्या पॉईंटशी रिलेटेड क्वेश्चन तयार करायचे आहेत। मग पॉईंट 6 असतील किंवा 8 असतील, पण आपल्याला इथं आपण तुम्हाला दिले 13 पॉईंट्स, याच्या बाहेरचा पॉईंट्स परीक्षेमध्ये येणार नाही। या 13 पॉईंटशी रिलेटेड तुम्ही क्वेश्चन अभ्यासा, सराव करा, प्रॅक्टिस करा, समजून घ्या, लिहून घ्या, बरोबर आहे। तर ते पहा, पहिला क्वेश्चन आपण याच्यावर आधारित करू शकतो। जर पॉईंट परीक्षेमध्ये आला लाईफ, तर तुम्ही याच्यावर प्रश्न तयार करू शकता, व्हॉट इज लाईफ, किंवा व्हॉट इज फिलॉसॉफी ऑफ, व्हॉट इज
वॉट इज युअर फिलॉसॉफी ऑफ लाइफ. इथं म्हणू शकता आपण वॉट इज युअर, वॉट इज युअर फिलॉसॉफी ऑफ लाईफ, तुमचे जीवनविषयक विचार काय. वॉट इज मीन माय लाईफ, तर तुम्ही इथं प्रश्न विचारू शकता वॉट इज युअर फिलॉसॉफी ऑफ लाईफ किंवा वॉट इज युअर लाईफ, वॉट इज युअर, वॉट इज द मिनिंग ऑफ लाईफ, तुमच्या मते जीवन म्हणजे काय. त्यानंतर बघा प्रॉब्लेम्स, सेकंड पॉईंट आहे प्रॉब्लेम्स. बरोबर, आता प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्यामध्ये चॅलेंजेस त्यांना घ्यावे लागतात, डिफिकल्टीज आहेत, स्ट्रगल करावा लागतो, संघर्ष करावा लागतो. तर इथं आपण क्वेश्चन तयार करू शकता व्हॉट प्रॉब्लेम्स, व्हॉट प्रॉब्लेम्स चॅलेंजेस डिफिकल्टीज डिड यू फेस. मग कोणकोणत्या असणारे प्रॉब्लेम, कोणकोणते चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले, कोणकोणत्या अडीअडचणीला तुम्ही तोंड सामोरे गेलात, तोंड दिलं, डिफिकल्टीज कोणकोणत्या अडीअडचणी तुम्हाला आल्या, तर याच्यावर तुम्ही हा प्रश्न तयार करू शकता. सिम्पल बी करू शकता व्हॉट प्रॉब्लेम्स डिड यू फेस, सिम्पल एवढा करू शकता व्हॉट प्रॉब्लेम्स डिड यू फेस. हा शॉर्ट क्वेश्चन झाला, हाही तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्याच्यानंतर त्यानंतर पुढचा पॉईंट दिला आहे आपल्याला स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट. मग तुमच्या असणाऱ्या फेमस पर्सनॅलिटीचे कोणते स्ट्रॉंग पॉईंट आहेत, वीक पॉईंट आहेत, याच्यावर आधारित प्रश्न आपण तयार केलेला आहे. व्हॉट आर युअर स्ट्रॉंग अँड वीक पॉईंट्स, व्हॉट आर युअर स्ट्रॉंग अँड वीक पॉईंट. प्रत्येक व्यक्तीला जसे स्ट्रॉंग पॉईंट असतात तसे थोडेसे वीक पॉईंट देखील असतात. मग त्यावर आधारित आपण प्रश्न तयार केला व्हॉट आर युअर स्ट्रॉंग अँड वीक पॉईंट. क्वेश्चन मार्क मात्र सगळीकडे द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा एज्युकेशन, शिक्षणावर आधारित क्वेश्चन तयार केला आहे. व्हेअर डीड यू गेट युअर एज्युकेशन, व्हेअर डीड यू गेट युअर एज्युकेशन, तुम्ही तुमचं शिक्षण कुठे मिळवलं. व्हेअर डीड यू गेट प्रायमरी ट्रेनिंग किंवा एज्युकेशन, तुम्ही तिथं ट्रेनिंग असेल तर ट्रेनिंग, किंवा सिम्पल करू शकता व्हेअर डीड यू गेट एज्युकेशन, तुम्हाला शिक्षण कुठं मिळालं. बरोबर आहे, तर तुम्ही हे प्रश्न तयार करू शकता. त्यामध्ये वाटलं तर प्रायमरी ट्रेनिंग वापरा किंवा एज्युकेशन वापरा, रिलेटेड टू द पॉईंट, रिलेटेड टू द पर्सन. त्यानंतर बघा अपॉर्च्युनिटी, पुढचा पॉईंट आला तर समजा तुम्हाला पॉईंट आला अपॉर्च्युनिटी चान्स यावर आधारित, तर तुम्ही हा प्रश्न तयार करू शकता. व्हेन डीड यू कम इन धिस फील्ड, आता प्रत्येक यशस्वी व्यक्ती म्हणजे त्याचं यशस्वी क्षेत्र असतं आणि त्या क्षेत्रामध्ये केव्हा आपण आलात. व्हेन डीड यू कम, तुम्ही केव्हा आलात इन दिस फील्ड, या क्षेत्रामध्ये केव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये यायला सुरुवात केली आणि हाऊ आणि कशा रीतीनं. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता या पॉईंटवर आधारित. हा जर पॉईंट परीक्षेमध्ये आला अचीवमेंट्स, अचीवमेंट्स म्हणजे काय, तुम्ही काय संपादन केलं, काय प्राप्त केलं, काय मिळवलं, तर इथं तुम्ही याच्यावर आधारित प्रश्न करू शकता व्हॉट आर युअर अचीवमेंट्स. मग तुम्ही या क्षेत्रामध्ये मिळवलेले कोणकोणते अचीवमेंट्स आहेत, कोणकोणते असणारे, तुम्ही काय काय प्राप्त केले, अचीवमेंट्स, व्हॉट आर युअर अचीवमेंट्स. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे सपोर्टेड, सपोर्टेड म्हणजे सपोर्टेड पाठिंबा. मग तुम्हाला एवढं यश येण्यापर्यंत, यशस्वी व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला सपोर्ट कोणाचा मिळाला, पाठिंबा कोणाचा मिळाला, याच्यावर आधारित तुम्ही प्रश्न करू शकता हु सपोर्टेड यू किंवा हु एनकरेज्ड यू. कोणताही एक शब्द तुम्ही वापरू शकता हु सपोर्टेड यू किंवा एनकरेज यू, तुम्हाला प्रोत्साहन कोणी दिलं, तुम्हाला पाठिंबा कोणी दिला. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट जर असा आला आयडॉल्स, तर त्या आयडॉल्सवर आधारित बघा. आयडॉल्स म्हणजेच काय, आयडियल पर्सन्स. मग तुमच्या जीवनातील आदर्श व्यक्ती कोण, याच्यावर प्रश्न तयार करू शकता हू आर युअर आयडॉल्स, हू आर युअर आयडॉल्स, हू आर युअर आयडियल पर्सन्स, हू आर युअर आयडॉल्स, एवढाही प्रश्न तयार होऊ शकतो. किंवा ऑर टाकून हू आर युअर आयडियल पर्सन्स. त्याच्यानंतर क्रेडिट, क्रेडिट ऑफ युअर सक्सेस, क्रेडिट म्हणजे काय, श्रेय देणं, क्रेडिट. तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं श्रेय द्यायला कोणाला आवडेल, याच्यावर आधारित प्रश्न तयार केला आहे. बघा टू हुम, कोणाला, हुमचा अर्थ काय, कोणाला, टू हुम, कोणाला, टू हुम डीड यू लाईक टू गिव्ह क्रेडिट ऑफ युअर सक्सेस, तुमच्या यशाचं श्रेय तुम्हाला कोणाला द्यायला आवडेल, असा आपण प्रश्न तयार केलेला आहे. त्याच्यानंतर फिलिंग ऑफ सक्सेस, आता यश मिळाल्यानंतर तुमच्या भावना काय आहेत, तुमच्या फिलिंग्स काय आहेत. मग त्या अंतर्गत प्रश्न तयार केला बघा हाऊ डू यू फील नाऊ, तुम्हाला आता कसं वाटतं, हाऊ डू यू फील, तुम्हाला यश मिळाल्यानंतर आता तुमच्या भावना काय आहेत.
त्याच्यानंतर बघा हॉबीज, पुढचा पॉईंट आहे हॉबीज. हॉबीज म्हणजे काय? छंद. मग व्हॉट आर युअर हॉबीज, आता तुमचे छंद काय काय आहेत, व्हॉट आर युअर हॉबीज, हाही प्रश्न तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर बघा एम, पुढचा पॉईंट आहे एम. एमवर प्रश्न तयार होऊ शकतो, व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन्स, मग तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, व्हॉट इज युअर एम, तुमचं ध्येय काय आहे. त्याच्यानंतर बघा मेसेज, लास्टचा प्रश्न आहे मेसेज, याच्यावर आधारित प्रश्न तयार केला, व्हॉट इज युअर मेसेज फॉर न्यू जनरेशन, व्हॉट इज युअर मेसेज फॉर न्यू जनरेशन, नवीन येणाऱ्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल. तर अशा पद्धतीने तुम्हाला आठ पॉईंट, परीक्षेमध्ये सहा पॉईंट येतील, आठ पॉईंट येतील, त्या आठ क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड तयार करायचे आहेत. आणि एवढ्या 13 क्वेश्चनचा अभ्यास केल्यानंतर एवढे पॉईंट, एवढे प्रश्न तुम्ही अभ्यासले, सराव केले, प्रॅक्टिस केली, लक्षात घेतले, तर निश्चितच हा प्रश्न इझिली तुम्ही सोडवू शकाल. आणि ह्या प्रश्नाचा समारोप देखील करा. काय समारोप? थँक्यू मिस्टर ऑब्लिक मिस. मग ते कोण व्यक्ती आहे परीक्षेमध्ये आपल्याला जी फेमस पर्सनॅलिटी दिली आहे, मग ते तुम्ही निवडले, मिस्टर आहेत का मिसेस आहेत, ते दोन्हीपैकी एक त्याचं व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. फॉर शेअरिंग अस, त्याने आपल्याशी शेअर केलं. काय केलं? शेअरिंग युअर आयडियाज, तुमचे जे काही आयडियाज आहेत, थॉट्स, तुमचे जे विचार आहेत, प्लॅन्स, तुमचे जे काही प्लॅन्स आहेत, तुम्ही आमच्याशी शेअर केले, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. थँक्यू फॉर द व्हॅल्युबल टाईम, व्हॅल्युबल टाईम, व्हॅल्युबल म्हणजे काय? मौल्यवान. आणि त्याचबरोबर आम्ही तुमचे आभार मानतो, तुम्ही तुमचा असणारा मौल्यवान वेळ दिला, कारण सेलिब्रिटी आहे ती, फेमस पर्सनॅलिटी आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा फॉर द व्हॅल्युएबल टाईम यू हॅव गिवन अस, तुम्ही आम्हाला दिलेला जो काही मौल्यवान वेळ आहे त्याच्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर प्लॅन्स, आणि तुमच्या असणाऱ्या पुढच्या असणाऱ्या भविष्यासाठी, पुढच्या असणाऱ्या फ्युचर प्लॅनसाठी आम्ही आमचं तुम्हाला आम्ही बेस्ट ऑफ लक देतो आणि बाय. अशा पद्धतीने आपण मुलाखत संपू शकता. तर याच्यामध्ये बघा बिगिनिंगला अर्धा एक मार्क मिळेल आणि एंडिंग यालाही अर्धा एक मार्क मिळेल. मधले जे आठ पॉईंट आहेत त्या पॉईंटला, म्हणजे त्या प्रश्नाला तुम्हाला मार्क्स आहेत. प्रश्न तुम्ही तुमच्या मनाचेही तयार करू शकता, फक्त प्रश्नाची रचना लक्षात घेणं गरजेचं आहे. डब्ल्यू एच क्वेश्चन, डब्ल्यू एच क्वेश्चन नंतर लिहायचं आहे आपल्याला ऍक्झिलरी वर्ब किंवा डू डज डीड. डब्ल्यू एच क्वेश्चन नंतर लिहायचं आहे आपल्याला ऍक्झिलरी वर्ब किंवा डू डज डीड. त्याच्यानंतर लिहायचं आहे सब्जेक्ट करता, आणि त्याच्यानंतर लिहायचं आहे रिमेनिंग वर्ड्स. तर हा तुम्ही फक्त क्वेश्चन कसे तयार करायचे त्याचा देखील तुम्हाला जे काही आपला एक टॉपिक देखील आहे, डब्ल्यू एच क्वेश्चन, प्रिपेरिंग डब्ल्यू एच क्वेश्चन, प्रश्न कसे तयार करावेत, हाही तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करू शकता. त्याच्यावर तुम्ही ते अभ्यासल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला क्वेश्चन कसे तयार करायचे हेही तुम्ही त्याचा सराव होऊन जाईल, तोही तुम्ही व्हिडिओ पहा, ठीक आहे. मला वाटतं हा अतिशय उत्तम असा टॉपिक तुम्हाला इथं समजला आहे, तुम्ही तो लक्षात घेतला आहे, आणि निश्चितच तुम्हाला हा टॉपिक आवडला असणार आहे. आणि आता तुम्ही अतिशय केव्हाही तुम्ही परीक्षेला आता प्रिपेअर होणार आहात. आपले दोन टॉपिक मस्त झालेले आहेत, एक म्हणजे स्पीच रायटिंग आणि त्याचबरोबर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. या दोन्ही प्रश्नांना आपल्याला प्रश्नपत्रिकेची आवश्यकता नाही आहे, किंवा 2022 येणाऱ्या परीक्षेचा विचार करायची आवश्यकता नाही, अगोदरच हे तुम्ही प्रश्न लिहू शकता, हे लक्षात घ्या. एवढी तुमची भक्कम तयारी या दोन प्रश्नाची झालेली आहे. तर ठीक आहे, तुम्हाला हा टॉपिक आवडला असेल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर तुमच्या असणाऱ्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, ठीक आहे. थँक्यू. आपण या ठिकाणी थांब. चला तर मित्रांनो, मग कसे आहात, मजेत आहात ना? तुमच्यासाठी एक छान टॉपिक घेऊन आलेलो आहे, फिल्म रिव्ह्यू. 12वी बोर्ड परीक्षेसाठी 4 मार्कला हा टॉपिक आहे, फिक्स क्वेश्चन आहे. कोणत्याही एका चित्रपटाचं तुम्हाला फिल्म रिव्ह्यू करायचं आहे. आता याच्या मागचा एक व्हिडिओ पाठवला केलेला आहे आपण, बघा बुक रिव्ह्यू, बुक रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू, या दोन्हीपैकी एक क्वेश्चन येणार आहे, बरोबर आहे. मग दोन्हीचं काय, कोणत्याही पुस्तकाचं तुम्ही परीक्षण करा किंवा कोणत्याही फिल्मचं तुम्ही फिल्म रिव्ह्यू पुस्तकाचं परीक्षण करू शकता. बघा याच्यामध्ये फिल्म रिव्ह्यूमध्ये बघा काय, याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट आहेत. एक, तुम्ही कोणत्याही एका फिल्मचं फिल्म रिव्ह्यू ओके केलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये ॲटोमॅटिक लिहिता येणार आहे. कोणत्याही फिल्मचं करायचं आहे असा परीक्षेमध्ये येणार आहे. स्पेसिफिक एखाद्या फिल्मचं नाव दिलेलं असणार नाही. आपण एक निवडलेलं आहे बघा, द अनसंग वॉरियर, तानाजी मालुसरे, हा असणारा फिल्मचा आपण रिव्ह्यू पाहणार आहोत, ठीक आहे. त्याचा टायटल, पहिला पॉईंट आहे बघा टायटल, द सेंट्रल कॅरेक्टर इज तानाजी मालुसरे, या असणाऱ्या फिल्मचे सेंट्रल कॅरेक्टर आहे ते तानाजी मालुसरे. मेन हिरो आहे, मेन कॅरेक्टर आहे, सगळ्या संबंधित घटना आहेत तानाजी मालुसरेंचे संबंधित आहेत. म्हणून सो द टायटल इज ॲप्ट, ॲप्रोप्रिएट, सुटेबल,
म्हणून जे टायटल दिलं ह्या फिल्मचं द अनसंग वॉरियर तानाजी मालुसरे इज सुटेबल, ते अतिशय योग्य आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर बाबा पुढचं आपण पाहतोय टाईप ऑफ मूवी. या चित्रपटाचा असणारा प्रकार कोणत्या प्रकारचा आहे? द टाईप ऑफ फिल्म इज ड्रामा ॲक्शन हिस्ट्री. याच्यामध्ये ड्रामा आहे, ॲक्शन आहे, हिस्ट्री अशा पद्धतीचा हा असणारा फिल्म आहे. द फिल्म वॉज रिलीज्ड ऑन 10 जानेवारी 2020 आणि हा चित्रपट प्रदर्शित झाला होता 10 जानेवारी 2020 साली, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा पॉईंट आपण लक्षात घेऊ शकता, नेम ऑफ डायरेक्टर. या चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत? ओम राऊत. तुम्हाला हे परीक्षेमध्ये पॉईंट येणार आहेत. टायटल आहे, टाईप ऑफ मूवी तुम्ही लिहू शकता, नेम ऑफ डायरेक्टर ओम राऊत, नेम ऑफ प्रोड्युसर. या चित्रपटाचे प्रोड्युसर कोण आहेत? अजय देवगन, भूषण कुमार, कृष्ण कुमार, हे नेम ऑफ प्रोड्युसर आहेत. त्याच्यानंतर बघा नेम ऑफ स्क्रिप्ट रायटर. या चित्रपटाची स्क्रिप्ट कोणी लिहिले? प्रकाश कपाडिया. हेही तुम्ही त्याच्यामध्ये नाव नमूद करू शकता. तुम्हाला हा एकच पॉईंट येईल, नेम ऑफ डायरेक्टर, प्रोड्युसर किंवा स्क्रिप्ट रायटर, हे अंतर्गत तुम्हाला ते पॉईंट मानायचे आहेत. टायटलविषयी आपल्याला माहीत झालं किंवा हा चित्रपट रिलीज झाला त्याची तारीख देखील माहीत झाली, तुम्हाला माहीत असावी म्हणून तुम्ही ते लिहू शकता. त्याच्यानंतर कॅरेक्टर्स, या चित्रपटामधली असणारी पात्र कोणकोण पात्र आहेत बघा. एक आहे अजय देवगन, जे तानाजी मालुसरेंच्या भूमिकेमध्ये आहेत. काजोल ही सावित्रीबाई यांच्या भूमिकेमध्ये आहे. सैफ अली खान, उदय भान सिंग यांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. लुक केनी हा औरंगजेब यांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. तर पद्मावती राव ह्या राजमाता जिजाऊ यांच्या असणाऱ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. शरद केळकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असणाऱ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. देवदत्त नागे, सूर्याजी मालुसरे यांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर अजून बरेचसे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये पाहायला मिळतात, त्यांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बघा हे तुम्ही त्याच्याविषयी लिहू, त्या कॅरेक्टर्सविषयी आणि तुम्हाला जे काय वाढलं तर त्यामध्ये वाटलं तर तुम्ही वाढवू शकता, ठीक आहे. तर हा पॉईंटच्या दृष्टीने कॅरेक्टर्सचा विचार करा. त्याच्यानंतर स्टोरी किंवा थीम, याची स्टोरी काय, या चित्रपटाची स्टोरी काय, त्याची असणारी पहा स्टोरी किंवा थीम काय आहे. कोंडाना इज अ प्रेस्टिजियस पॉईंट. कोंडाना इज अ प्रेस्टिजियस पॉईंट फॉर मुघल अँड मराठा. दोघांसाठी हा काय आहे? प्रेस्टिजियस पॉईंट आहे, प्रतिष्ठित पॉईंट आहे. आणि मुघल आणि मराठ्यांसाठी हा प्रतिष्ठेचा पॉईंट झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय पाहायला मिळते बघा, ते म्हणजे द फिल्म शोज बॅटल बिटवीन. ह्या चित्रपटामध्ये पूर्णतः आपल्याला पाहायला मिळतं बॅटल, युद्ध आहे. द फिल्म शोज बॅटल. बॅटल म्हणजे काय? युद्ध. बिटवीन द मुघल आर्मी अँड मराठा आर्मी. तर बघा मुघलांमध्ये त्याचबरोबर मराठ्यांमध्ये त्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, तर ते युद्ध पाहायला मिळतं. बरोबर. द फिल्म शोज द बॅटल बिटवीन तानाजी मालुसरे अँड उदयभान सिंग पटेल. यांच्यामध्ये युद्ध आपल्याला हे असणाऱ्या चित्रपटामध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा पिक्चर आहे, पुढचा असणारा पॉईंट आहे स्पेशल फीचर्स. स्पेशल फीचर्स या चित्रपटामध्ये काय स्पेशल फीचर्स आहेत? बिगिनिंग, मिडल अँड एंड सीन्स आर परफेक्ट. याचे स्पेशल फीचर मात्र बिगिनिंग एक जबरदस्त आहे, रोअर विथ अ गर्जना अँड ऑल्सो द एंड ऑल्सो इज ऑल्सो विथ रोअर. गर्जनायुक्त असणारा बिगिनिंग, मिडल अँड एंड हा आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतो. सीन्स बिगिनिंग, मिडल अँड सीन्स आर परफेक्ट. द ग्रेट परफॉर्मन्स, ग्रेट परफॉर्मन्स ऑफ इच कॅरेक्टर. प्रत्येक पात्रानं अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स केलेला आहे. त्याचबरोबर डिसिप्लिन आहे एवढ्या असणाऱ्या युद्धामध्ये, सैनिकामध्ये, लोकांमध्ये. त्याचबरोबर डान्स, डायलॉग, ॲक्शन्स आर सुटेबल. व्यवस्थित डान्स सुटेबल आहे, डायलॉग सुटेबल्स आहेत, ॲक्शन सुटेबल आहेत, कारण तो इतिहासामधला हिस्टॉरिकल फिल्म आहे. त्याच्यामुळे अतिशय परफेक्टनेसपणा त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. लोकेशन, जे काही लोकेशनची ठिकाणं वापरलं आहे, महाराष्ट्रामधलं असणारं ठिकाण किंवा जी काही स्थळ निवडलेले आहेत, लोकेशन आहेत, त्याचं CGI टेक्निक आहे, 3D फिल्म आहे. त्याचबरोबर लाईटनिंग साऊंड इफेक्ट्स आर व्हिज्युअल. ते इफेक्ट्स आर पॉवरफुल. हे सगळे जे काही टेक्निक आहेत त्या सगळ्या अतिशय व्यवस्थित पॉवरफुल वापरलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे त्याचं म्युझिक, डान्स, सॉन्ग अँड फोटोग्राफी. त्याचं म्युझिक कसं आहे, डान्स कसं आहे, त्याचबरोबर त्याचं असणारं सॉन्ग्स कसे आहेत, फोटोग्राफी कसे आहेत, ह्या पॉईंटवर आधारित तुम्हाला लिहायचं आहे. बघा द फिल्म म्युझिक वॉज कंपोज्ड बाय. या चित्रपटाचं फिल्म त्याचे असणारं म्युझिक कुणी दिलेलं आहे? अजय अतुल, सचेत परंपरा, मेहुल व्यास. द म्युझिक, द साऊंड इफेक्ट आर कोरिलेटेड टू द इव्हेंट सॉन्ग्स. यातलं जे काही म्युझिक आहे ते अतिशय कोरिलेटेड आहे.
विथ इव्हेंट्स, प्रत्येक इव्हेंटशी, प्रत्येक सिच्युएशनशी, प्रत्येक सॉन्गशी, प्रत्येक ॲक्शनशी, डायलॉगशी, या सगळ्याशी अतिशय कोरिलेटेड असं साऊंड इफेक्ट्स म्युझिक पाहायला मिळतं. सॉन्ग असेल, वॉर असेल, सिच्युएशन असेल, द हिट सॉन्ग या चित्रपटाचे खास करून गाजलेली गीतं कोणती आहेत? हिट सॉन्ग इज शंकरा रे शंकरा, घमंड कर, आर मेमोरेबल, आजही ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं आठवतात. क्लोज फोटोग्राफ्स आर एक्सलंट, क्लोज फोटोग्राफ्स आर एक्सलंट. शेवटचा लास्ट पॉईंट बघा, माय ओपिनियन. काय माय ओपिनियन आहे बघा? ओम राऊत मेंटेन द बॅलन्स. ओम राऊत डायरेक्टर मेंटेन द बॅलन्स ऑफ मॉडर्न अँड ट्रॅडिशनल. आपले जे काही मॉडर्न टेक्निक आहेत किंवा ट्रॅडिशनल आहेत किंवा आपलं मॉडर्न हिस्ट्री आहे, ट्रॅडिशनल आहे, ते सगळं याच्यामध्ये वापर, बॅलन्स, त्याचा बॅलन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. टच इन दिस फिल्म, पहा, ओम राऊत मेंटेन्स द बॅलन्स ऑफ मॉडर्न टच अँड ट्रॅडिशनल टच इन दिस फिल्म. या दोन्हीचा टच आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. इट गिव्ज मेसेज. हा चित्रपट आपला, हा फिल्म, हा मूवी काय करतो, आपला एक मेसेज देतो. कोणता मेसेज देतो बघा? लव फॉर कंट्री, लव फॉर पीपल, त्याचबरोबर पॅट्रियॉटिक फिलिंग्स, देशभक्ती, महाराष्ट्र, बरं, जय महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रावर असणारं प्रेम, त्याचबरोबर का हार्डवर्क, त्याचबरोबर काय पाहायला मिळेल, भरपूर कष्ट करण्याची असणारी वृत्ती. वी मस्ट वॉच दिस फिल्म ॲट लिस्ट वन्स. आपण एकदा तरी हा चित्रपट निश्चितच थिएटरमध्ये जाऊन पाहावा. त्याचबरोबर बघा, माय रेटिंग फॉर दिस फिल्म, आणि माझ्यामध्ये या फिल्मला 4.5 एवढं रेटिंग माझ्यामध्ये. चला तर मित्रांनो, आज आपण छान टॉपिक घेणार आहोत. मग कशा आहात मित्रांनो, मजेत आहात ना? बघा, आपला छान टॉपिक आहे, 4 मार्काचा टॉपिक आहे, 12वीसाठी बुक रिव्ह्यू. बुक रिव्ह्यू 4 मार्कासाठी टॉपिक आहे, आणि कोणत्याही पुस्तकाचं तुम्हाला काय करायचं आहे, बुक रिव्ह्यू करायचं आहे, पुस्तकाचं परीक्षण करायचं आहे. मग तो प्रश्न आपल्याला कसा सोडवायचा आहे तो आपण लक्षात घेऊ शकता. आपल्याला प्रश्नपत्रिकेची गरज नाही आहे, डायरेक्ट प्रश्नपत्रिका यायच्या अगोदर आपल्याला माहीत आहे एका पुस्तकाचं परीक्षण करायचं आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास करा, सराव करा, आणि ते तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. पहिला पॉईंट आहे बघा, टायटल. द सेंट्रल कॅरेक्टर इज सिंड्रेला, सो द टायटल इज सुटेबल. या असणाऱ्या बुकचं मेन पात्र, सेंट्रल कॅरेक्टर आहे ते म्हणजे सिंड्रेला, म्हणून याचं टायटल कसं आहे, अतिशय सुटेबल आहे. मेन कॅरेक्टर, त्याचबरोबर सेंट्रल कॅरेक्टर, हिरोईन ऑफ द स्टोरी, आणि म्हणून त्याला आपण काय म्हणलं आहे, टायटल इज सुटेबल, ॲप्ट, ॲप्रोप्रिएट. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट आहे ऑथर. या असणाऱ्या पुस्तकाचा ऑथर कोण आहे? तर द नेम ऑफ द ऑथर ऑफ दिस मॅजिकल स्टोरी, या असणाऱ्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? चार्लस पिराल्ट. चार्लस पिराल्ट हे त्याचे लेखक आहेत. द बुक पब्लिश इन 1697, 1697 हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं होतं. हे लक्षात घेऊ शकता, टायटल काय ॲप्ट आहे, सुटेबल आहे, तुम्ही लिहू शकताय. त्याच्यानंतर त्याचे ऑथर चार्लस पिराल्ट आणि त्यांचं ते पुस्तक केव्हा पब्लिश झालेलं आहे, 1697, हे तुम्ही त्याच्यामध्ये मांडू शकता. त्याच्यानंतर बघा, पुढचा पॉईंट आहे इलुस्ट्रेटर. मी याचं स्पष्टीकरण, त्याचं असणारं स्पष्टीकरण कोणी लिहिलं आहे या पुस्तकाचं? द टाईप ऑफ बुक इज फॅन्टसी. हे एक फॅन्टसी इमॅजिनेटिव्ह असणारं, ह्या पद्धतीचं असणारं हे पुस्तक आहे. द इलुस्ट्रेटर ऑफ द बुक इज किंकू क्राफ्ट. याचे जे असणारे इलुस्ट्रेटर आहेत ते आहेत किंकू क्राफ्ट. किंकू क्राफ्ट यांनी हे पुस्तकाचं विश्लेषण, स्पष्टीकरण मांडलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, कॅरेक्टर हा पॉईंट आहे. कॅरेक्टर्समध्ये कोणकोणते घटक येतात? सिंड्रेला, मेन पात्र आहे सिंड्रेला. त्याच्यानंतर बघा, फेरी, गॉड मदर, फादर, स्टेप मदर आणि स्टेप सिस्टर आणि प्रिन्स हे कॅरेक्टर आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्याविषयी एक एक लाईन्स लिहू शकता, सिंड्रेलाविषयी लिहू शकता, स्टेप मदर, स्टेप सिस्टर, गॉड फेरी, गॉड मदर किंवा प्रिन्स. जर तुम्हाला परीक्षेत पॉईंट कसा येणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पण सहसा परीक्षेमध्ये काय पॉईंट पाहायला मिळतात? एक आहे टायटल, दुसरा आहे ऑथर, आणि काय काय वेळेस कॅरेक्टर्स देखील पॉईंट येऊ शकतो. पण आत्तापर्यंत परीक्षेमध्ये कोणते पॉईंट आलेले आहेत बघा? ऑथर पॉईंट आलेला आहे, त्याच्यानंतर थीम पॉईंट आलेला आहे, लँग्वेज स्टाईल आणि प्रेझेंटेशन हा पॉईंट आलेला आहे, मेसेज बेनिफिट्स, हे 4 पॉईंट आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, आता आपण पुढच्या पॉईंटचा विचार करत आहोत, थीम सब्जेक्ट. ठीक आहे, त्याची थीम काय, या स्टोरीची थीम काय, त्याचं सब्जेक्ट काय, इन्फॉर्मेशन काय, सेंट्रल आयडिया काय, तर पहा,
द स्टोरी रिवॉल्व्स अराउंड द सिंड्रेला. द स्टोरी मूव्स रिवॉल्व्स अराउंड द सिंड्रेला. सेंट्रल कॅरेक्टर आहे, मुख्य पात्र आहे, त्यामुळे संपूर्ण स्टोरी ही फिरते. कुणाविषयी कुणापाशी फिरते ते म्हणजे सिंड्रेला या पात्राच्या जवळपास फिरते, म्हणून ह्याचं मुख्य पात्र आहे. हु लिव्ड विथ हर फादर, जी तिच्या वडिलांसोबत राहते, स्टेप मदरसोबत राहते आणि स्टेप सिस्टर जे सावत्राई आहे, सावत्र बहिणी आहेत, त्यांच्यासोबत ती राहते आहे. त्याच्यानंतर बट दे टॉर्चर्ड सिंड्रेला, पण स्टेप मदर स्टेप सिस्टर ते काय करतायत, टॉर्चर करतायत. द फेरी गॉड मदर, पण त्याच वेळेस द फेरी गॉड मदर एक परी, एक असणारी निसर्ग माता परी, चेंजेस हर लाईफ, पण ती तिच्या जीवनामध्ये ते तिचं जीवन सगळं बदलून टाकते. आणि सिंड्रेला फॉरगिव हर फॅमिली, आणि इतके वाईट जरी वागले असेल स्टेप मदर स्टेप सिस्टर तरी देखील ती काय करते, सगळ्यांना काय करते, माफ करते, फॉरगिव हर फॅमिली मेंबर. त्याच्यानंतर बघा लँग्वेज आणि स्टाईल, त्याची शॉर्टमध्ये आपण स्टोरी सांगितली, थीम सांगितली, आता याची लँग्वेज कशी आहेत, स्टाईल कसं आहे, प्रेझेंटेशन कसं केलेलं आहे. तर बघा द सिम्पल सेंटेन्सेस, त्याच्यामध्ये साधी वाक्य वापरली आहेत. सिम्पल सेंटेन्सेस आर यूज्ड, इट इज आर्टिस्टिक लँग्वेज, कृत्रिम अशी भाषा यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ल्युसिड साधी सोपी भाषा आहे लँग्वेज. द ऑथर यूजेस लिटरल लिटरसी बा लिटररी डिवायसेस. द ऑथर यूजेस द लिटररी डिवायसेस म्हणजेच फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच वापरले आहेत, कोणकोणते वापरले आहेत, सिमिली वापरले आहे तुलना करण्यासाठी, राईम आहेत, रिपिटेशन आहे, पर्सॉनिफिकेशन, चेतना गुणोक्ती म्हणजे निर्जीव वस्तूमध्ये सजीवाचे गुणधर्म दाखवले आहेत अशा पद्धतीचा पर्सॉनिफिकेशन अलंकार आहे. हायपरबोल अतिशोक्ती काही बाबी वापरल्या आहेत अशा पद्धतीची वाक्य त्याच्यामध्ये रचना पाहायला मिळते. त्याचबरोबर बिगिनिंग मिडल आणि एंड, या असणाऱ्या स्टोरीचं बिगिनिंग अतिशय उत्कृष्ट आहे, मिडल चांगलं आहे, एंड चांगला आहे, ऑफ द बुक आर परफेक्ट. बिगिनिंग मिडल आणि एंड हे अतिशय परफेक्ट आहे. द डिस्क्रिप्शन ऑफ सिंड्रेला विथ वर्ड्स, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या सिंड्रेलाचं जे वर्णन आहे ते शब्दांनी केलेलं वर्णन, तिच्या सौंदर्याचं केलेलं वर्णन हे कसं आहे ते आपण वर्णन ऐकल्यानंतर इट क्रिएट्स इमेज इन फ्रंट ऑफ अस, आपल्या डोळ्यासमोर सिंड्रेलाच्या चित्र सिंड्रेलाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर तयार होते. तिच्या सौंदर्याचं वर्णन आपण त्या पुस्तकातून शब्दातून वाचल्यानंतर, एवढंच काय द कॅरेक्टर बिकम्स अलाईव्ह, ते पात्र आपल्या डोळ्यासमोर जिवंत होतं. त्याच्यानंतर बघा लास्ट पॉईंट आहे मेसेज बेनिफिट्स. काय मेसेज आहे बेनिफिट, इट गिव्ज अ मेसेज हाऊ टू लिव्ह, ही असणारी स्टोरी आपल्याला मेसेज देते. काय मेसेज देते, हाऊ टू लिव्ह बिहेव विथ ऑदर्स, आपण कसं लिव्ह कसं जीवन जगावं, त्याचबरोबर बिहेव विथ ऑदर्स इतरांशी कसं वर्तन करावं. लिव्ह काइंड लाईफ हॅप्पी लाईफ, आपण सर्वांनी काइंड दयाळूपणे दयायुक्त जीवन जगलं पाहिजे, आनंदी जीवन जगलं पाहिजे. फॉरगिव ऑल, सगळ्यांना माफ केलं पाहिजे. गुडनेस विनिंग क्रुयालिटी, गुडनेस विनिंग ओव्हर क्रुयालिटी म्हणजे चांगलेपणाचा या ठिकाणी काय पाहायला मिळतो, विजय झालेला आहे क्रुयालिटीवर. जे काही स्टेप मदर आहे स्टेप सिस्टर आहे त्यांच्यावर वागणं ते वाईट होतं, त्याच्यावर मात आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बघा वी मस्ट काम, आपण यामधून काय शिकलो, वी मस्ट काम, आपण शांत राहिलं पाहिजे, हार्ड वर्कर, कष्ट केलं पाहिजे, ऑनेस्ट प्रामाणिक असणं गरजेचं आहे. आय थिंक आणि माझ्या मते एव्हरी चाईल्ड मस्ट रीड दी स्टोरी, आणि माझ्या मते प्रत्येक विद्यार्थ्याने ही स्टोरी वाचली पाहिजे. अशा पद्धतीचं हे असणारं बुक रिव्ह्यू तुम्ही परीक्षेमध्ये लिहू शकता. तर निश्चितच मला वाटतं हा प्रश्न आपला परिपूर्ण झाला असेल.